सोलापूर जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या उजनी धरणाच्या पाणी पातळीत दिवसेंदिवस वाढ होत आहे वजा चौतीस टक्क्यांवर गेलेले उजनी धरण रविवारी वजा चार टक्क्यांवर आली येत्या अठ्ठेचाळीस तासात उजनी धरण प्लस मध्ये येणार असल्याने सोलापूर जिल्ह्याची पाण्याची चिंता मिटणार आहे सध्या उजनी धरणात पुणे जिल्ह्यातील खडकवासला मुळा मुठा धरणातून पाणी येत आहे उजनीत पंधरा हजार तीनशे पंच्याऐंशी पाण्याचा विसर्ग सुरू आहे शिवाय उजनी धरण परिसरात चांगला पाऊस पडत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे सोलापूर नागपूर शहराला उजनी धरणातून पाणी पुरवठा होतो उजनीतील पाणी पातळी कमी झाल्याने महानगरपालिकेने धरणावर दुबार पंपिंग सुरू करून पाण्याचा उपसा सुरू करत होते मात्र आता धरणात पाणी पातळी वाढल्याने दुबार पंपिंग बंद केलाय सध्या शहरातील नागरिकांना सहा दिवसाड पाणी पुरवठा करण्यात येत आहे विद्युत पुरवठा खंडित व अन्य कारणांमुळे विस्कळीत होणारा पाणीपुरवठा सध्या सुरळीत सुरू शुरु असल्याचं पाणीपुरवठा विभागाचं म्हणणं आहे